नागपूर जिल्ह्यातील जुना पोलीस स्टेशन हद्दीतील हैदरी चौक येथे आज दुपारी 12 सुमारास एका ट्रकच्या मागच्या चाकामध्ये एक गाडी आल्याने आजोबा व 3 नातू यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. ट्रक आणि गाडीच्या अपघातात एका आजोबा व त्यांच्या नातूचा मृत्यू झाल्याची घटना जुना पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. आजोबा रामदास वनकर वय 60 तर नातू त्रिशांत राकेश वनकर वय 3 यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर मृतकाची मुलगी दामिनी राकेश वनकर वय 45 ही गंभीर जखमी आहे. हे तिघेही हुडकेश्वर नागपूर पिपळा फाटा गजानन नगर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक आजोबा कामठी येथे मोतीबिंदूचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरता खासगी रुग्णालयात जात होते तर रस्त्यात ही दुर्दैवी घटना घडली. अपघात होताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी ट्रकचे काच फोडले तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. एक कुटुंब होतं ॲक्टिवा गाडीवर, त्याच्यामध्ये महिला होत्या दामिनी राकेश वनकर राहणार पिपळा फाटा हुडकेश्वर आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगा होता 3 त्रिशांत राकेश बनकर आणि एक रामदास परशुराम बनकर 60 समस्या. तिघंजण ॲक्टिवा गाडीवर, नागपाल डॉक्टर आहे, त्यांच्याकडे काही मोतीबंदी होती, त्यांची ट्रीटमेंट सुरू होती वाटते, त्याच्याकरता आले होते आणि हे परत हैदरीकडे जाताना त्यांना पाठीमागून एका टिप्परनी धडक मारली आहे, त्याच्यामुळे तो अपघात झाला आहे. त्याच्यामध्ये हा त्रिशांत आणि ते 60 इसम यांची डेथ झाली आहे आणि टिप्पर आणि टिप्पर चालक हे दोघंही आमच्या ताब्यात आहे. शांतता आहे, कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही आहे. पुढील तपास सुरू आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.